ध्वनी प्रदूषण, आरटीओ रजिस्ट्रेशन, सर्व्हिसिंग खर्चाच्या कटकटीतून आता कायमची मुक्ती। घरी येणार जॉय इलेक्ट्रिक बाईक, 10 ते 12 रुपयात 80 ते 200 किलोमीटर धावणारी एकमेव इलेक्ट्रिक बाईक। आजच भेटा राज मोटर्स नेवरी नाका डायमंड बेकरी शेजारी विटा आणि राज ऑटोमोबाईल्स तासगाव रोड पलूस। संपर्क 93 59 90 48 87 आणि 77 96 74 10 72 आणि 98 90 05 35 34। नमस्कार, मी नूतन, आपण पाहताय पलूस न्यूज एक्सप्रेस। पाहूयात आजची ब्रेकिंग न्यूज। सगडे नांद्रे मार्गावरील कोसळलेले झाड 3 तासांनी हटवले, वाहतूक सुरळीत सुरू। सांगली नांद्रे वसगडे पलूस मार्गावरील फकीरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याजवळील बाभळीचे झाड दुपारी कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली। वसगडे सांगली मार्गावर नांद्रे हद्दीत दुपारी 2 वाजताच्या सुमारास येथील एरळा नदीवरील पुलाजवळील रस्ता कडेला असलेल्या बाभळीचे झाड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती। रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहतुकीच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। सुदैवाने झाड उन्मळून पडताना कोणतीही जीवितहानी झाली नाही। त्यानंतर नांद्रे येथील ग्रामस्थांनी सांगली येथील सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी यांना संपर्क साधला असता 3 तासानंतर जेसीबीच्या सहाय्याने झाड हटवून वाहतूक तात्काळ सुरळीतपणे सुरू करण्यात आली। पलटी हेला मार म्हणता ना देऊ त्याला पलटी मारा जाते नाही तुम्ही ते कसं टाकल जाणार आहे त्याचा येऊन लागणार आहे त्याला येऊन लागणार आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस।